मैडम तुमसे रक्त खूब वाहत है आणि या सिचुएशन मध्ये ऑपरेशन होणं फार गरजेचं आहे. तुम्ही ऑपरेशन साठी रेडी आहात का? अगं माणसांची नाती आहेत ना, त्या माणसांच्या नात्यांचे धागे अतिशय नाजूक असतात बर. त्यांचा जर गुंता झाला तर अलगद तो गुंता उकलावा लागतो, तुटला तर जोडता तर येते, गाठही मारता येते. पण आयुष्यभर ती गाठ ते का तुटलं होत याची आठवण करून देत असते आपल्याला. गाठ या नावाची जी टेलिफिल्म तयार झालेली आहे ती खरंच आपल्या युवा नागरिकांना एक संदेश देणारी राहील आणि पुढे असे अपघात होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावं. ती खरंच एक प्रभावी अशी टेलिफिल्म आहे, त्याचा नक्कीच आपण सर्वांना समाजाला याचा फायदा होईल आणि पुढे अशा दुर्घटना होणार नाही याची शक्यता कमी होईल. एक गाठ या नावाची टेलिफिल्म प्रकाशित होत आहे, ती पूर्ण फिल्म मांजा आणि पतंगीचा खेळ यावर आधारित आहे. आता आपण पाहतो की पतंगीच्या खेळाला कोणतेच नियम नाही, त्यामुळे कोणत्या पद्धतीने पतंग उडवली जाते हे आज आपण काही सांगू शकत नाही आणि त्यामुळे फक्त याच सीझनमध्ये पतंगीचा त्रास नाही तर वर्षभर पतंगीचा त्रास होतो की केव्हाही कोणीही पतंग उडवतो आणि जे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना किंवा पक्ष्यांना याचा त्रास होतो. कितीतरी लोक अपंगत्व स्वीकारतात, काही मृत्यूमुखी पडतात. फक्त पतंगीच्या मंजानेच लोकांचा गळा कपला जात नाही तर पतंगीच्या खेळामध्ये गाडीच्या समोर येतात, गच्चीवरून खाली पडतात, जाता जाता किती विहिरीमध्ये पडतात, तलावामध्ये पडतात, अशा कित्येक घटना आपल्याला रोज पाहायला मिळतात, वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. त्यामुळे थोडंसं दुःख होतं आणि नावा मांजावर टोटल बंदी घालावी पाहिजे असं मला वाटते. कारण की या मंजामुळे मी पण एक मुक्त भुक्तभोगी आहे, माझा पण गळा इथून इथपर्यंत कपला होता आणि 55 स्टिचेस मला 26 नोव्हेंबर 1994 लागल्या होत्या आणि मी तेव्हा मेडिकल बद्दल जाईल ऑपरेशन होईपर्यंत मी जिवंत राहीन याची काही कल्पना नव्हती. पण काही लोकांच्या आशीर्वादाने मी आज जिवंत आहे आणि तेव्हापासून मी ह्या माझा जो जीवन आहे हे पूर्ण पुन्हा जीवन म्हणजे म्हणून मी भोगतो आहे आणि मला पतंगीच्या मंजामुळे जे ज्या घटना घडतात त्याचं फार मोठं कलेक्शन मी सुरू केलेलं आहे. आपणही काही कलेक्शन असेल तर माझ्या मला देऊ शकता. पुढे जाऊन मी याच्यावर या फिल्म या चनी फिल्म काढली त्यांना या त्याचा डाटा प्रोव्हाइड करून आपण यावर अवेअरनेस आणू आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची जनजागृती होईल असं मला वाटते. गोष्ट होणार आहे ती म्हणजे गाठ ही शॉर्ट मूवी आपल्या सर्वांच्या समोर येणार. ही मूवी डायरेक्टेड बाय सुबोध आनंद, येत्या 14 जानेवारी 2022 ही सर्वांसमोर येणार आहे. ही मूवी नक्की बघा तुम्ही, याच्यामध्ये खूपच मार्मिक असा विषय घेतलेला आहे आणि कोणी ऑर्गनाइज केलेला आहे पेबल पेंट्स, तर आवर्जून बघा. इतक्या छान एका सामाजिक विषयावर आधारित ही शॉर्ट फिल्म आहे. मी खूप खूप गाठ मी खूप खूप अभिनंदन करते दिग्दर्शकाचं मनापासून आणि येणाऱ्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. नमस्कार, मी सचिन गिरी. पेबल फिल्म्स एक शॉर्ट फिल्म घेऊन तुमच्याकडे येत आहे. या शॉर्ट फिल्मची निर्मिती आणि दिग्दर्शन सुबोध आनंद यांनी केलेलं आहे. सुबोध आनंदच्या याच्या आधीची जी काही शॉर्ट फिल्म्स मी आणि त्याचं काम बघितलं तर मला असं लक्षात आलं की विविध सोशल समस्या ज्या आहेत त्याला तो नवनवीन समस्यांना हात घालून त्या शॉर्ट फिल्ममध्ये त्याचं चित्रीकरण तो करतो. हा त्याचा फोर्टे आहे, त्याचा जॉनर आहे. प्रेक्षक तुम्हाला माहिती आहे की माणसाचे दोन शत्रू असतात, एक अदृश्य आणि दृश्य. दृश्य शत्रूला तुम्हाला मात देता येते पण अदृश्य शत्रू तुमच्यावर वार करून गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की त्याने तुमचं नुकसान केलेलं आहे. अशाच एका शत्रूला आपण बघितलंय आत्ताच्या काळात, तो म्हणजे कोविड. आणि दुसरा शत्रू माझ्या मते आजच्या तरुण पिढीचा सगळ्यात आवडता म्हणजे मांजा. या मांजाचा उपयोग करून तरुण पिढी
आनंद लुटतंय, पण त्या आनंदाच्या पलीकडे एखाद्या फॅमिलीवर ऍक्सिडेंटली एखादा अपघात येतो आणि ते फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते. याच विषयाला घेऊन सुबोध आनंदने गाठ या शॉर्ट फिल्मची निर्मिती केलेली आहे आणि सुदैवाने या फिल्ममध्ये मला सुद्धा काम करायला मिळालेलं आहे. तर मांजा हा माणसाच्या आयुष्यात किती घातक ठरू शकतो हे तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच कळणार आहे. त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला पेबल फिल्म्सला सबस्क्राईब करावं लागणार आहे. आणि पेबल फिल्म्स या शॉर्ट या प्लॅटफॉर्मवर युट्यूबच्या 14 तारखेला ही फिल्म रिलीज केली जाणार आहे.